नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्न संच क्रमांक 22 पाहणार आहोत, जो आपण राज्यसेवा आणि संयुक्त गट व आणि गट क पूर्व परीक्षा 2024 साठी पाहत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 421 ते 440 पाहतोय. तर मित्रांनो, ही सिरीज आपण का पाहतोय? या सिरीजच्या माध्यमातून आपण 2024 होणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट व गट क त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक विषयाचा बेसिक सिलॅबस संपूर्णपणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे. तर मित्रांनो, आज आपण या सिरीजमध्ये इतिहास या विषयाचा महाराष्ट्रातील समाजसुधारक हा भाग पाहत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावरकर बंधू, साने गुरुजी, भाऊदाजी आणि भाऊ महाजन यांच्याविषयी प्रश्नोत्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून पुढे येणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 421, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 कधी 1891 मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव काय होतं? भीमराव रामजी आंबेडकर. यांच्याबद्दल आणखी महत्वाचे प्रश्न आपण पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 422, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले नव्हते? तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू कधी झाला? 1956. मग मित्रांनो, त्यानंतर त्यांचे काही अनुयायी होते ते काँग्रेसमध्ये सभासद म्हणून गेले होते. तर ते कोणते होते? आर डी भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रूपवते. तर मित्रांनो, बापूसाहेब राजभोत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी नव्हते, परंतु यांचा काँग्रेसमध्ये समावेश होता. म्हणजे या ठिकाणी अनुयायी विचारलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 बापूसाहेब राजभोज हे आपलं उत्तर असेल. बापूसाहेब राजभोज त्यावेळी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य होते. प्रश्न क्रमांक 423, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. अ, मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1945 केली होती. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह त्यांनी 1930 नाशिक या ठिकाणी केला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी 1942 केली होती. तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना त्यांनी 1924 केली होती. म्हणजे कालखंड पहा, 1924 1930 1942 आणि 1945, म्हणजेच ड ब क अ हे आपलं उत्तर असेल. ड ब क असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 424, डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? मित्रांनो, कोणतं पुस्तक लिहिले आहे असं विचारलेलं आहे. आणि डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी मूक नायक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, जनता नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, अस्पृश्य नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, त्याचबरोबर बुद्ध आणि कार्ल मार्क्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याचबरोबर त्यांनी अनहॅलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती व्यवस्थेचे उच्चाटन हा ग्रंथ 1936 लिहिला. किती? 1936 लिहिलेला होता. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर भारताचा नवीन आर्थिक धोका म्हणजेच द न्यू इकॉनॉमिक मेन्युअल ऑफ इंडिया हे बिपिनचंद्र पाल यांनी 1920 लिहिलेलं पुस्तक आहे. सत्यार्थ प्रकाश हे दयानंद सरस्वती यांनी 1875 प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. तर सावित्री हे अरविंद घोष यांनी 1940 लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 425, टिंब टिंब मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली ज्यात त्यांचे महार जातीचे अनुयायी सहभागी झाले. मित्रांनो, या ठिकाणी वर्ष सांगायचं आहे. तर खऱ्या अर्थानं मंदिर प्रवेशासाठी चळवळ सुरू झाली ती 1925 अमरावती जिल्ह्यामध्ये माधवराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. परंतु सर्वात पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह हा 1927 अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रह झाला होता आणि त्याची तारीख होती 15 फेब्रुवारी 1928 मंदिर प्रवेश चळवळ सुरू झाला होता. परंतु या ठिकाणी या संबंधित ठराव झाला होता तो 1927 झाला होता. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1927. तर मित्रांनो, त्यानंतर
1929 ला पर्वती मंदिर सत्याग्रह झाला आणि त्यानंतर 1930 ला नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह झाला. 2 मार्च 1930 ला नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह झाला होता. आणि हे तिन्ही मंदिर प्रवेश सत्याग्रह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. प्रश्न क्रमांक 426, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी लिहिलेले नाही? मित्रांनो, बी आर आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ठिकाणी पहा, रुपयाच्या समस्या म्हणजेच प्रॉब्लेम ऑफ रुपी, पाकिस्तान किंवा भारतात सहभाग आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्म ही पुस्तकं आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत. आणि आम्ही लोक हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 ला अनालेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीचे उच्चाटन हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1946 ला शूद्र कोण होते, हू वेअर द शूद्र हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 1957 ला बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक लिहिलं. आणि त्यानंतर द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे 1923 ला लिहिलं. त्यानंतर भारतातील जाती 1917 ला लिहिलं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आम्ही लोक हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 427, 1927 मध्ये महाराष्ट्रात महाड सत्याग्रह कोणी सुरू केला? मित्रांनो, महाड येथे 14 तळ्या सत्याग्रह झाला होता आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बी आर आंबेडकर हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो, या सत्याग्रहाची तारीख होती 20 मार्च 1927. म्हणून 20 मार्च हा दिवस दरवर्षी सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 428, भारतात दरवर्षी कोणता दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, भारतात दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी दिवस किंवा मृत्यू दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. मग या ठिकाणी मित्रांनो, त्यांचा मृत्यू हा 6 डिसेंबर 1956 ला झाला होता. कधी? 6 डिसेंबर 1956, म्हणजेच 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो, त्याच्या जन्माची तारीख काय होती? 14 एप्रिल 1891 आणि मृत्यूची तारीख काय होती? 6 डिसेंबर 1956. मित्रांनो, त्यांना 1956 साली बोधिसत्व पुरस्काराने, 1990 साली भारतरत्न पुरस्काराने आणि 2004 साली फर्स्ट कोलंबियन हेड ऑफ द देअर टाइम आणि 2012 ला द ग्रेटेस्ट इंडियन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्यांच्याविषयी महत्त्वाच्या घटना कोणत्या कोणत्या आहेत? पुणे करार, धर्मांतराची घोषणा केल्याचा दिवस, त्याचबरोबर धर्मांतर केल्याचा दिवस आणि ते ठिकाण, या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही वेळोवेळी पाहत राहा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणाऱ्या काही निवडक व्यक्तींपैकी एक होते. प्रश्न क्रमांक 429, पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? मित्रांनो, या ठिकाणी पहा, विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना ही तिन्ही नियतकालिक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी यांनी सुरू केली होती. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, त्यांनी 1928 ला विद्यार्थी नावाचं मासिक सुरू केलं होतं. त्यानंतर 1948 ला साधना नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. आणि काँग्रेस हे देखील त्यांचंच नियतकालिक होतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. तर मित्रांनो, यांच्याबद्दल काय पाहायला लागेल? त्यांचा जन्म हा 24 डिसेंबर 1899 ला रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला. त्याचबरोबर मृत्यू हा 11 जून 1950 ला झाला. त्याचबरोबर त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं की त्यांनी 73 पुस्तकं लिहिली होती, त्यापैकी महत्त्वाची आहेत श्यामची आई, मोरी गाय, मोलकरीन इत्यादी. त्याचबरोबर खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पवावे ही कविता, बलसागर भरत हो ही कविता इत्यादी साने गुरुजी यांची. प्रश्न क्रमांक 430, पुढीलपैकी कोणते साहित्य साने गुरुजी यांचे नाही? या ठिकाणी कोणते साहित्य यांचे नाही असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, श्यामची आई साने गुरुजीने लिहिलेलं आहे. मोलकरीन हे आई वडिलांच्या प्रेमावर आधारित लिहिलेली अप्रतिम कादंबरी आहे.
खरा तो एकच धर्म ही कविता आहे, बलसागर भारत हो यासारखी अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, निवडक साने गुरुजी हे त्यांच्या आयुष्यावरील चरित्रात्मक पुस्तक आहे, ते राग जाधव यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे हे त्यांचं नाही आहे, पण परंतु त्यांच्यावर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 431, खालीलपैकी कोणते विधान व्ही डी सावरकर यांच्याबद्दल योग्य नाही? तर या ठिकाणी पहा, व्ही डी सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर, म्हणजे ज्यांना आपण स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतो ते. तर मित्रांनो, यांचा जन्म हा 28 मे 1883 नाशिक जिल्ह्यातील भुगूर या ठिकाणी झाला होता, तर मृत्यू हा 26 फेब्रुवारी 1966 मुंबई या ठिकाणी झाला होता. आता या ठिकाणी प्रश्नाबद्दल पाहूया. त्यांनी स्थापन केलेली अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना होती. मित्रांनो, त्यांनी 1905 अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती, म्हणजे विधान 1 बरोबर आहे. 2, भारतीय राष्ट्रवाद्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी मॅजिनी चरित्र लिहिले. मित्रांनो, त्यांनी मॅजिनी चरित्र लिहिलं नव्हतं. तर या ठिकाणी पहा, अभिनव भारत हे नाव कशावरून देण्यात आलं होतं, तर इटलीतील एक क्रांतिकारक होता जोसेफ मॅजिनी, ज्याच्या क्रांतिकारी संघटनेच्या धर्तीवर त्यांनी अभिनव भारत हे नाव दिलं होतं. म्हणजे विधान 2 हे चुकलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हे विधान योग्य नाही किंवा सत्य नाही. विधान 3 पहा, त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 देखील लिहिले, जे 1857 विद्रोहाचे राष्ट्रवादी दृष्टी प्रदान करते. मित्रांनो, त्यांनी 1857 उठावाला काय म्हटलं होतं, स्वातंत्र्य युद्ध म्हटलं होतं, आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे विधान 3 देखील बरोबर आहे, म्हणजे फक्त विधान 2 हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 432, विनायक दामोदर सावरकर यांनी टिंबटिंबची स्थापना केली. मित्रांनो, आपण आताच पाहिलं त्यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या संघटनेबद्दल थोडक्यात पहा, त्यांनी 1899 काय केलं होतं, राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना स्थापन केली. नंतर पुढे 1 जानेवारी 1900 मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली, आणि पुढे 1905 त्याचं रूपांतर हे अभिनव भारत या संघटनेमध्ये झालं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 433, व्ही डी सावरकर आणि टिंबटिंब यांना भारतीय स्वातंत्र्याचा पहिल्या युद्धाचा प्रस्ताव म्हणून संबोधले. आता मित्रांनो, 1906 काय झालं होतं, एक विद्रोह झाला होता, एक उठाव झाला होता, जो सैनिकांनी केला होता, आणि त्याचं नाव होतं वेल्लोर विद्रोह, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. या विद्रोहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचा किंवा स्वातंत्र्याचा पहिला युद्धाचा प्रस्ताव संबोधलं होतं. तर मित्रांनो, हा विद्रोह का झाला होता, तर त्यावेळी एक ब्रिटिश अधिकारी होता ज्याने एक ड्रेस कोड आणला होता, त्या अधिकाऱ्याचं नाव होतं सर जॉन क्रॅडॉक. तर या सर जॉन क्रॅडॉकने आणलेल्या युनिफॉर्म विरुद्ध सैनिकांनी उठाव केला होता, म्हणून या ठिकाणी वेल्लोर विद्रोह हा स्वातंत्र्याचा पहिल्या युद्धाचा प्रस्ताव होता असं सावरकर म्हणतात. प्रश्न क्रमांक 434, महाराष्ट्रामधील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणूनही ओळखले जाते? मित्रांनो, लोकहितवादी म्हटलं की एक नाव आठवलं पाहिजे, गोपाल हरी देशमुख. कारण गोपाल हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकामधून लोकहितवादी या नावानं अनेक लेख लिहिले, जे की समाजसुधारणा तर्कशुद्ध विचार यांच्यावर आधारित होते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1, गोपाल हरी देशमुख. यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 झाला होता, आणि मृत्यू हा 9 ऑक्टोबर 1892 झाला होता. मित्रांनो, गोपाल हरी देशमुख यांची साहित्य कृती कोणती महत्वाची आहे, तर त्यांनी शतपत्र लिहिली होती, आणि ती कुठून लिहिली होती, तर प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिली होती. त्याचबरोबर स्वाध्याय नावाचे लेख देखील त्यांनी लिहिले होते. त्याचबरोबर त्यांनी हितेची नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. तसंच ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवाद या साप्ताहिकांच्या स्थापनेमध्ये मदत देखील केली होती. तसेच त्यांनी शतपत्रांमधून राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लेख लिहिले होते. तसेच बालविवाह, हुंडा प्रथा, बहुपत्नीत्व यासारख्या प्रथांना विरोध केला होता. तसेच समाजातील जातीव्यवस्थेवरही टीका केली होती, आणि जो धर्म समाजसुधारणांना मान्यता देत नसेल तो धर्म बदला अशी घोषणा देखील त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 435, सार्वजनिक टीका सहन करून कोणत्या समाजसुधारकाने लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली? मित्रांनो, एकीकडे त्यावेळी म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये गोपाल हरी देशमुख यांनी न्यायाधीश म्हणून काम केलं होतं, तसेच एकीकडे शतपत्रातून सुधारणावादी लेख लिहिले होते, त्याचबरोबर लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली होती. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4, गोपाल हरी देशमुख, म्हणजे लोकहितवादी यांनी सार्वजनिक टीका सहन करून लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली होती. प्रश्न क्रमांक 436, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने योग्य आहेत? या ठिकाणी पहा, कामगार चळवळीचे जनक. मित्रांनो,
त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना ही 1884 साली मुंबई या ठिकाणी केली होती. म्हणजे पहिली दोन विधानं या ठिकाणीच बरोबर आली. विधान क पहा ब्रिटिश सरकारचा रावबहादूर किताब. मित्रांनो त्यांनी 1895 ला झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली होती आणि यासाठी त्यांना रावबहादूर ही पदवी दिली होती. आणि या ठिकाणी म्हणून या ठिकाणी विधान क बरोबर आहे. विधान ड पहा महाराष्ट्र कामगार संघटनांची स्थापना केली. मित्रांनो त्यांनी राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारतीय स्तरावर कामगार संघटनांचे नेतृत्व केलं आणि स्थापना केली. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र नसणार आहे म्हणून विधान ड हे चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, फक्त ब आणि क हे तीन विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 437, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला. मित्रांनो या ठिकाणी पहा डॉक्टर भाऊ दाजी लाड म्हणजेच रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी स्त्री बाल हत्या नावाचा निबंध लिहिला होता आणि ज्यांना सॉरी आणि ज्याला पुरस्कार मिळाला होता. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, स्त्री बाल हत्या. तर मित्रांनो त्यांना यासाठी पुरस्कार मिळाला होता. तसेच आपल्याला माहीत असेल त्यांनी ज्ञानप्रसारक नावाची संघटना विकसित केली होती. ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टर होते. त्याचबरोबर 1866 ला दादाभाई नौरोजींनी काय केलं होतं, लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्याची शाखा मुंबई या ठिकाणी उभारली होती. आणि या मुंबई शाखेचे भाऊ दाजी लाड हे काय होते, अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 438, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते. आता मित्रांनो प्रश्न आलेलाच आहे. तर 26 ऑगस्ट 1852 ला जगन्नाथ शंकर शेट यांनी काय केलं होतं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्याचे पहिले सरचिटणीस बनले होते डॉक्टर भाऊ दाजी लाड. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो भाऊ दाजी लाड यांचं पूर्ण नाव विचारलं तर काय सांगाल, रामचंद्र विठ्ठल लाड. आणि जन्म विचारला तर 7 सप्टेंबर 1824 रोजी गोव्यातील मांजरे या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 439, प्रभाकर हे साप्ताहिक टिंबटिंबे यांनी सुरू केले. मित्रांनो या ठिकाणी पहा प्रभाकर हे साप्ताहिक आहे ते भाऊ महाजन म्हणजेच गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 भाऊ महाजन आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो त्यांनी हे 1841 ला सुरू केलेलं होतं आणि 1842 ला कधी 1 जुलै 1842 ला या प्रभाकर या साप्ताहिकाचं मुद्रण सुरू झालं होतं. त्याचबरोबर मित्रांनो या प्रभाकर साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी विचारली जाऊ शकते, ती होती 12 रुपये. आता मित्रांनो या ठिकाणी प्रभाकर साप्ताहिक पाहिलं ते 1841 च. पुढे 1853 ला त्यांनी धूमकेतू नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि 1854 ला ज्ञानदर्शन नावाचं त्रैमासिक देखील सुरू केलं होतं. म्हणजे जे 3 महिन्याला प्रसिद्ध होत होतं असं नियतकालिक सुरू केलं होतं. कोणतं, ज्ञानदर्शन नावाचं. कधी, 1854 ला. प्रश्न क्रमांक 440, भवभूतीच्या मालती माधववर टीका करणारा ग्रंथ प्रकाशित करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण. मित्रांनो भारताचा पुरातत्व इतिहास 5 खंड मुंबई निर्देशिकेसाठी म्हणजे बॉम्बे गॅजेटियरसाठी लिहिलेला दक्षिण भारताचा इतिहास हा ग्रंथ भवभूतीच्या मालती माधववर टीका करणारा ग्रंथ. त्याचबरोबर फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग 1 आणि 2 ही पुस्तकं, हे पुस्तक लिहिणारा लेखक आहे रा गो भांडारकर म्हणजेच रामचंद्र गोपाळ भांडारकर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. मित्रांनो याचा जन्म हा 6 जुलै 1837 ला महाराष्ट्रातील मालवण या ठिकाणी झाला. सध्या मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो हे एक संस्कृत पंडित होते, मराठी शिक्षणतज्ञ होते आणि समाजसुधारक तसेच प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते देखील होते. मित्रांनो त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले आणि 1892 साली ते डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाले आणि 1893 ते 1895 या कालावधीमध्ये ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील होते. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला, म्हणजेच विधवा विवाहाला त्यांचा पाठिंबा होता. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण काय पाहिलं तर इतिहास या विषयाचे प्रश्न क्रमांक 421 ते 440 या प्रश्नामध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील महिला समाजसुधारकांबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो हा समाजसुधारकांच्या व्हिडिओमधील शेवटचा व्हिडिओ राहील. त्यानंतर आपण वृत्तपत्र आणि स्वातंत्र्य चळवळ पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला भूगोल विषयाला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर
आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याच प्रकारचे व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षेसाठी सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.